राज्याची विभागणी। बऱ्याच वर्षानंतर दाविद मरण पावला आणि त्याचा मुलगा शलमोन हा इस्रायलावर राज्य करू लागला। देवाने शलमोनास दर्शन देऊन त्याला काय पाहिजे असे विचारले। तेव्हा शलमोनाने बुद्धी मागितली तेव्हा देव त्याच्यावर खूप खुश झाला आणि देवाने त्याला जगातील सर्वात ज्ञानी व्यक्ती बनवले। शलमोन खूप गोष्टी शिकला व एक हुशार न्यायाधीश झाला। देवाने त्याला खूप श्रीमंत पण बनवले। आपला बाप दाविद याच्या इच्छाप्रमाणे व त्याने जमा केलेल्या सर्व साधन संपत्तीने शलमोनाने येरुशलेम मध्ये एक मंदिर बांधले। लोक दर्शन मंडपासमोर आराधना न करता आता मंदिरात देवाची आराधना व अर्पण करू लागले। देव मंदिरात आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती। देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करू लागला। पण शलमोनाने परदेशीय बायांवर प्रेम केले। त्याने अनेक स्त्रियांशी लग्न केले व देवाची आज्ञा मोडली। त्याने 1000 बायांशी लग्न केले। त्यापैकी बऱ्याच बाया परदेशी होत्या। त्यांनी आपापली देवदेवता पण आपल्या सोबत आणली व त्यांची पूजा करू लागल्या। शलमोन पण म्हातारा झाल्यावर त्यांच्या सोबत त्या देवांची पूजा करू लागला। देव शलमोनाच्या वागण्याविषयी त्याच्यावर रागावला। त्याच्या या अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शिक्षा दिली। देवाने शलमोनाच्या मरणानंतर इस्रायलचे 2 भागात विभाजन केले। शलमोन मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा रहबाम हा राजा झाला। रहबाम हा एक मूर्ख माणूस होता। इस्रायल राष्ट्रातील लोकांनी त्याला राजा म्हणून मान्यता दिली व त्याचा राज्याभिषेक करण्यासाठी जमले। त्यांनी रहबामाकडे गराणे केले की शलमोनाने त्यांच्याकडून खूप कष्ट करून घेतले व जास्त प्रमाणात जकात गोळा केला। रहबामाने वेड्यासारखे त्यांना उत्तर दिले की तुम्हाला वाटत असेल की माझा बाप शलमोन याने तुमच्याकडून जास्त कष्ट करून घेतली पण मी तर त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्याकडून कष्ट करून घेईल व तुमच्याशी अगदी गंभीर प्रकारे वागेन। इस्रायल राष्ट्राच्या 10 वंशांनी जमून रहबाम विरुद्ध बंड पुकारले। फक्त 2 वंश त्याच्याशी विश्वास होते। हे 2 वंश मिळून यहुदाचे राज्य झाले। इस्रायल राष्ट्राच्या त्या 10 बंडखोर वंशांनी अबियाम नावाच्या माणसाला आपला राजा म्हणून नेमले। त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यास इस्रायलचे राज्य सांगितले। अबियामाने देवाविरुद्ध बंड केला व लोकांना पापात पाडले। यहुद्यांच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात आराधना न करता त्याने आपल्या लोकांसाठी 2 मूर्त्या बनवल्या व त्यांची पूजा करू लागले। यहुद्यांचे राज्य व इस्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी युद्ध होऊ लागले। इस्रायलच्या नवीन राज्यामध्ये सर्वच राजे अगदी दुष्ट होते। त्यापैकी बऱ्याच राजांना अन्य इस्रायली लोकांनीच मारले जे त्या जागेवर बसू बघत होते। सर्व राजे व इस्रायली राज्यातील मोठी प्रजा मूर्तीची पूजा करू लागली। त्यांच्या या मूर्तीपूजेत बऱ्याचदा व्यभिचार व नरबली म्हणजे लहान मुलांचे पण अर्पणाचा समावेश होता। यहुदाचे राजे हे दाविदाचे वंशातील होते। त्यापैकी काही राजे चांगले होते। त्यांनी न्यायाने राज्य केले आणि खऱ्या देवाची उपासना केली। पण यहुद्यांच्या राजापैकी अनेक राजे खूप दुष्ट होते। त्यांनी बहुकून जाऊन मूर्तीपूजा केली। त्यापैकी काही राजांनी तर स्वतःच्या मुलांचे पण अर्पण मूर्तींना केले। यहुद्यांच्या राज्यातील मोठ्या प्रजेने हे देवाविरुद्ध बंड केले व अन्य मूर्तीची पूजा केली।